करोडो रुपयांसाठी चाललेल्या क्रिकेट मॅचेस असोत किंवा 12 कोंबड्यांसाठी चाललेल्या क्रिकेट मॅचेस, फिक्सिंगचे प्रयत्न सगळीकडे होताना दिसतात. बघूया अशीच एक मॅच जी खेळायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले सगळे अवले हास्य खेळाडू. नमस्कार, मी कॉमेंटेटर तुमचा सगळ्यांचा स्वागत करतो कोंबडी चषक 2022 मध्ये. तर हा अंतिम सामना जो जिंकेल त्यांना मिळणार आहेत 11 कोंबड्या. बर, आणि समोरासमोर दोन तुल्यबळ संघ, 11 बाबूराव झिंगे झिंगे विरुद्ध चुप्पळवाडी परसव टीम टूपटी. आणि या रोमहर्षक सामन्यात शेवटच्या षटकात 6 चेंडूत 2 धावांची गरज आहे. अरे बापरे. आणि सुपटी संघाचे 2 गडी शिल्लक आहेत. नॉन स्ट्राईक ला आहे सुपटी संघाचा कर्णधार सर्वे सर्वा पशा खांडेकर. उभा आहे सचिन सारखा, हेअरस्टाईल केली आहे MSD धोनी सारखी, आणि दिसतोय फुगत घातलेला संजय दत्त सारखा. आणि त्याची साथ देतोय स्ट्राईक वर आहे. स्ट्राईक वर आहे तो माणूस काय महत्वाचा नाही, कारण पहिल्याच पानावर त्याची गटली विंगेत. मी तर म्हणतो कटआउट लावला असता तरी चाललेला. आता हा रोमहर्षक सामना सुरू होतोय. ओ भोजनेनू, या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतात ओमकार भोजने. ओ भोजनेनू, त्याला या ताबा घ्या तुमचा. झाला, माझा संपलेला आहे. झाला, झाला ताबा घेतलेला आहे. बरं, चला चला मी आणि गोलंदाजीसाठी आलाय 11 बाबूराव झिंगे झिंगे यांच्याकडून गौरव मोरे. अंपायर राईट अम ओव्हर द विकेट का समजली? हे अंपायर राईट अम ओव्हर द विकेट काय समजली? बाय गे. या ठिकाणी आता 2 सामने बघायला मिळणार आहेत. एक क्रिकेटचा अंतिम सामना बर, आणि दुसरा गौरव मोरे आणि कोकणी भाषा यांच्या पकडापकडीचा सामना. रम्या, वसाडा जो बॉल फेकून मारेल ना गोल विरजेल काय समज राईट अम ओव्हर द विकेट. अरे नेलास तू राईट अम ओव्हर टाक, नाही तर आयटम ओव्हर टाक. केला टाक, दोन रन मारतो बघ आमचा चिकना कसा. अरे हे वसाडा जिंकण्या फास्ट टाकू की स्पिन टाकू रे. अंडरआर्म नागचे अंडरआर्म. हा बॉलर म्हणे ओळखतो नती, એને ખબર નથી મારી બેટિંગ. તું હવે જો કેવો શોટ મારું છું જો. શું થયું? શું થયું ના શી થયું? गुजराती माणसांनी कोकणात पण जागा घेतला नाही. बर, या सगळ्याचा सिम्बॉलिझम म्हणून हा गुजराती बोलतो असं तुम्हाला वाटलं असेल तर तसं नाही आहे. याला कोकणी भाषा येतच नाही, त्यात ती आधीच गौरवच्या ताब्यात दिलेली आहे. दावे ए थायू खेळ आता. मी याला 2 रन हवेत. ए चिकना 2 रन हवेत. 6 चेंडूत 2 धावा. बॉलिंग गौर्या कमॉन. घाबरला घाबरला मुदत टाकतोय जातोय बघ. बॉलिंग मार्क वर आहे गौरव मोरे. राईट अम ओव्हर पंचांच्या डाव्या बाजूने टाकतोय चेंडू. तिकडे काकासला भेटायला चाललायस. बॉल इकडे आगे. कोणाला खेळायला घेऊन आलायस? याला खेळणार कसं आवडत आता बघ तुम्हाला नाही कळ साई. तुम्ही आमच्याच वाडीत लाव ना, आपली पोरा एक एक आउट होतो. आउट होता तर मग मी आउट नको देऊ. मी लव खेळणार, वाईट खेळायचा पण एवढा जमत नसेल क्रिकेट तर घरी जावा, तुम्हाला कॉयबा आणून देतो. खेळणार क्रिकेट
भजनानो असं काय करता काय आपल्या वाडीतली पोरं आउट होतं त्याच मी सांगतोय सगळा तुमच्या हातात हा काय दिलं वय माझ्या हातात त्यांच्या हातात बॉल आहे तुमच्या हातात बॅट आहे माझ्या हातात काय दिलं वय हा काहीतरी करा काहीतरी करा मी केल्यावर मला देणार आहो काय रे काहीतरी करा काहीतरी करा तुम्ही जिंकला की ते कोंबड्या घेऊन जाल मिरवत मला काय देणार आहो तुम्हाला कोंबड्यांची अंडी देतो सगळी अंडी घ्या अंडी देणार आहो मला अरे खोराड्यातनं कोंबडी बाहेर आल्यानंतर तिच्याकडे लॉलीपॉप म्हणून बघणार तुम्ही अंडी देत पण त्या कोंबड्या जिता ठेवणार आहो काय जिंकला जिंकला का आपण घेऊ बाजार दोन कोंबड्या तुमका देतो बस आता तरी बोला पाच दे चल तुझा माझा नाही पाच दे दंडन दंडन पण आता सांभाळून घ्या आता बघ बघ भोजने काय करतो बघ आणि मध्ये छोटस स्किट झाल्यानंतर सामना सुरू होतोय आणि आता येतोय सुपटी संघाचा शेवटचा गडी आता याला काय म्हणावा बॉलर म्हणावा बॅट्समन म्हणावा की रिजेक्ट झालेला विषय म्हणावा जाऊ दे नाव आहे तेच घेतो कारण विशेषण सापडत नाही तर मैदानात येतोय बेटकरांचा आश्रम या घाबरू नको मेला सगळा तुझ्या हातात आज शेवटचा खेळाडू आहेस तू ए पाशा खेळेल काय हा बाबा खेळशील काय खेळायला प्रॉब्लेम नाही तसा नांगराचा दांडकू धरलाय मी पण हा विषय थोडा वेगळा आहे कांडेकरा मला सांग कसा धरायचा ती मेफल कुठनं नाही तर काय खुटा खाली राहायचा आणि कंदाल व्हायची ऐन टाय मला तसं काय नाही आहे नंतर माझ्या नावान मीटिंग नको भावकीत ह्या अशा लोकांना खेळून मला तू कोंबड्या देणार आहेस आग लागली आहे तोंडाला नाही ती हा सांगत होतो मला घे म्हणून आता बघ काय ता अरे त्याची डुक्कर रिक्षा आहे आम्ही सगळे त्याच्या रिक्षात नाही तो म्हणून घेतलंय त्याला त्या रिक्षाच्या नादात कोंबड्या दिल्याचं काय मेला बघ श्रमेश बाकी सगळा मरू दे फक्त टच कर निपल नाही ताकलं पण टच कुणाला करायचा आयतीच्या भावाला टच कर टच कोणाला करायचा आम्ही याला काय तो अरे अंपायर रे अंपायर त्याची गर्लफ्रेंड बोलली यो टच करत नाही म्हणून तू स्वतःला शाणा समजतोय ना काय रे याला शाणा समजू नका एका बोटीत सगळ्या भाषांना बसून त्या बोटीला भोग पडून पलतो की ना बघा नंतर समजून ठेवा बोलायचं नाही प्लेअरने एकमेकावर स्लेक्सिंग करू नये स्लेक्सिंग स्लेसिंग बोलतात त्याला चला सामना सुरू करा पाच चेंडू दोन धावांची फक्त टच करणी पल बाकी मी राईटवर मारा करेल गेला गेला चेंडू टाकलेला आहे नाशिक शिफ्ट होती सातशी पॅकअप गॅरंटी नाही पॅकअप हो अंपायर कॉमेडीची गटली बांधल्यानंतर ही कसली शिंकायची सांगा आता नो नो काल मी त्या म्हालावर मासे पकडायला गेले ना तर चारी बाजून पाऊस सगळं भिजला त्याच्यामुळे शिंका सुरू झाल्या असे चला बॉल टाका ओ बॉल टाका एक मिनिट बॉल काढा का अरे आऊट झालाय तो हलवलाय कॅच पकडला सावतेन आता बॉल धरलाय कंदी कंदी म्हणजे मी नाही बाबा घेतला अरे मी ते शिंकत होतो त्याच्यामुळे मला लक्षात नाही पण आणि मी बघितलेलं नाही चला हॉटेल बॉल टाका नाही नाही कॅच पकडला नाही आहे प्लेअर स्वतः बोलतोय कॅच पकडले मी स्वतः बघितलेलं नाही त्याच्यामुळे मी आउट कसा देऊ बरोबर अंपायरने बघितलं ना आउट कसला अरे सरासर चिडता तुम्ही लोक काय तू माझ्या आरोप करू शकत नाहीस कसं काय ह्याला काय तर सांगा अंपायर बरोबर गैरवर्तन करायचं नाही अंपायर बोललाय ना फायनल अरे आउट आहे ना जो पर्यंत मी बघत येईल ना तोपर्यंत आउट येणार नाही मी त्यांना सांगत होतो मी आउट झालोय पण ते ऐकत नाही आहेत कोणी काय सांगू दे मी अंपायर आहे ना
सगळं मला नियम माहित आहेत कळलं असं काही लिहिलेलं नाही आहे माझी विवेक बुद्धी मला सांगेल तेव्हा मी सांगणार कळलं सगळं समजलं शांतपणे बोल तू हे बोल दे टाक टाक बोल दे आता बघ तू गौर तू गेला आता हवा चढू नका आधी सांगतो मी सगळ्या भाषांचा मावा करून थुकायचा बाकी राहिलास फक्त तू लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे नाहीतर वैभव दादाला मटेरियल मिळेल बिंदास मी रनअप घेतला आहे उडी मारली हे बॉल टाकला बघ हिट विकेट आहे तो कधी बसला आउट आहे आउट आहे मला दिसत नाही कसा भिकारे बक्षीस दिसल ना म्हणजे हा इकडे काय करतो खाली बसून तर माझ्या सॉक्स मध्ये काहीतरी हुलहुलला म्हणून खाल्लं काय हुलहुलला काय नाही उघडून बघितलं तर आतमध्ये माझी करंगली दुसऱ्या बोटाला घासत होती पटकन खेळा पण माझ्या फुलकुट त्याला सांग नीट खेळायला तर कोंबडी वाढायला लक्षात ठेव औषध कावराने चिटिंग चालू आहे काय हा बोला कोंबडी वाढेल म्हणून मी ऐकलंय कानावरची झडप बाजूला काढ थंडी वाढेल म्हटलं जास्त उशीर केला होतं कोंबडी वाढेल काय वासाड्या मला कोंबडी आणि थंडी मध्ये फरक कळतो अरे फरक ऐकडाय तू तू ना तुझ ना ठीक आहे बघू कळला ना मी आज संपू दे फक्त तू बघ तू आणि मी आहे तू बघशील ह्याला थोडंच नाही चल चल लवकर झपरी चल चल वसाड्या काय समजली तू पण असं ठेव दोन राईट मोर सात आठ पावलांचा रन अप गौरव मोरे पंचांना क्रॉस केलेला आहे चेंडू डाउन ता नाही तू आउट झालास मी कसं काय आउट झालो तू स्टंपच्या बरोबर मध्ये होता खाली उभारून कसं मी होईन आउट तू स्टंपच्या मध्ये होतास एलबीडब्ल्यू झालास खाली जाऊन कसं एलबीडब्ल्यू होईन झालास पण तर काय केलंस खरं सांग काय केलंस बघ काय केलंस काय नाही केलं तुम्ही मला पाच कोंबड्या देतो बोललो ना ते म्हटलं जिंकलो का अकराच्या अकरा कोंबड्या घेऊन जा आणि वरती एक तुरेवाला कोंबडा पण देणार म्हटलं बेटकर रिक्षा काढ कुठे जायचं याचा तुरा ठेचायचा आहे ओ खांडेकर अख्खी मॅच कोंबड्यामध्ये गेली याला पण घ्यायची पण अंडी फोडायची काय रंगला सामना मस्त सिद्धू सामना तर बहारदार झाला रंगतदार झाला इंटरनॅशनल मॅचचा फील होता आणि माका लयच आवडला म्हणजे मी पण कोकणातलाच असं आहे आणि ही भाषा जेव्हा जेव्हा ऐकतंय घराकडे कमी बोलतोय पण जेव्हा जेव्हा ऐकतंय माका लय बरं वाटतं आणि तुझी कॉमेंट्री यार कमाल होती यार ते दोन चार गोष्टी तर धमाल होत्या कॉन्सेप्ट मस्त होती आणि ओव्हरऑल खूप एनर्जेटिक परफॉर्मन्स होता मजा आली बहारदार क्या बात आहे सई खमंग परफॉर्मन्स होता प्रत्येक टीम मेंबर तोडीस तोड होता गौऱ्या मला असं वाटतं की कुठल्याही भाषेतला कॅरेक्टर पहिली सात वाक्य असतं नंतर नंतर फिल्टर पडा पण गौऱ्या तुझ्या बिंदास्तपणाला आणि तुझ्या या ॲटिट्यूडला माझा सलाम आहे आणि तोच ॲटिट्यूड मला खूप आवडतो फार मजा आली तुला असं बघताना पुन्हा एकदा आणि बोलताना सुद्धा कडक परफॉर्मन्स